नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण भारतात आढळणाऱ्या मृदा या साधन संपत्तीचा अभ्यास करणार आहोत आपण यापूर्वीच्या लेक्चरला भारताचे असणारे अतिशय महत्त्वाचे असणारे स्थान अभ्यासले आहे विचारात घेतले आहे त्याचबरोबर भारताची प्राकृतिक रचना समजून घेतलेली आहे भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये हिमालय उत्तरेकडील गाळाचे मैदान द्वीपकल्पी पठार किनारपट्टीचा प्रदेश व सागरी बेट या पाच प्राकृतिक विभागांचा अभ्यास केला त्यानंतर या आपल्याला पहिल्या युनिटमध्ये भारतात आढळणाऱ्या मृदेच्या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्क्रीनवर नकाशा पहा भारतामध्ये मातीचे विविध प्रकार आढळतात या मातीच्या विविध प्रकारामधील भारतामध्ये आढळणाऱ्या सहा मातीचे प्रकार असे आहेत गाळाचे मैदान याला एल्युएल सॉईल असं म्हणतात वाळवंटी मृदा डेजर्ट सॉईल काळी जमीन ब्लॅक कॉटन सॉईल नंबर चार तांबडी जमीन रेड सॉईल त्यानंतर नंबर पाच जांबी जमीन लॅटराईट सॉइल सॉईल व नंबर सहा पर्वतीय जमीन माउंटन सॉईल असे भारतामध्ये सहा मातीचे प्रकार आढळतात आणि हे नकाशामध्ये निर्देशित केलेले आहेत आपण हा नकाशा पहा आणि हा नकाशा टेन्सिलच्या मदतीनं आपण सांगाडा या नकाशाचा काढून घेऊन स्केच काढून घेऊन यामध्ये संबंधित असणारे मातीचे विभाग भारताच्या नकाशामध्ये दाखवा म्हणजे तुम्हाला लेक्चर ऐकून संबंधित असणाऱ्या नोंदी विचारात घेऊन भारतातील मृदेच्या प्रकाराचा अभ्यास तुम्हाला करता येईल आज आपण याविषयी चर्चा करण्यास सुरुवात करू तर चला पृथ्वीवरील निरनिराळ्या साधन संपत्तीपैकी जमीन एक अतिशय महत्वाची असे असणारी साधन संपत्ती आहे या मातीची विविध विद्वानांनी संकल्पना सांगत असताना संक्षिप्त भाषेमध्ये मातीविषयी असं म्हटलं आहे निरनिराळ्या बाह्यशक्तीच्या कारकामुळे भूपृष्ठावरील खडकाची तूट होऊन तयार होणाऱ्या मातीच्या पातळ थराला जमीन किंवा मृदा असं म्हटलं जातं ही मृदा मानवाच्या दृष्टीनं व सजीवसृष्टीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी आहे या संबंधित असणाऱ्या मातीमध्ये मा विविध असणारे प्रकार हे आपण समजून घ्यायचे आहेत तरीही आपणास या साधनसंपत्तीविषयी असे म्हणता येईल की शेतीच्या दृष्टीनं आपण जर विचार केला तर मातीला पर्याय नाही पिकांचे प्रकार या दृष्टीनं विचार केला तर मातीच्या प्रकारावर हे प्रकार अवलंबून आहेत पिकांचा दर्जा मातीच्या सुपिकतेवर नापिकतेवर अवलंबून आहे जमिनीची मशागत ही सुद्धा संबंधित असणारी मातीच्या प्रकारावर अवलंबून आहे अन्नधान्याचे उत्पादन सुबत्ता उद्योगधंदे दळणवळण व्यापार इत्यादी दृष्टीने विचार केल्यास या सदन संपत्तीचे महत्व खूप मोठे असल्याचे आपल्या लक्षात येईल आणि याचे महत्त्व आपल्यास आपणास या ठिकाणी सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो मातीचे जे सहा प्रकार आहेत यामधला पहिला प्रकार मातीचा आहे तो म्हणजे गाळाची जमीन गाळाची जमिनीला इंग्रजीमध्ये ॲल्युएल सॉइल असं म्हटलं जातं ही माती आपण अभ्यास मातीचे प्रकार किंवा ही माती अभ्यासत असताना ती कोणत्या प्रदेशात आढळते तिची निर्मिती कशी होते तिची वैशिष्ट्य काय आहेत तिचं महत्त्व काय या चार मुद्द्याच्या अनुषंगाने मातीचे प्रकार आपण अभ्यासायचे आहेत विद्यार्थ्यांनो पहिला प्रकार गाळीच गाळाची जमीन अॅल्युएल सॉईल ही कुठल्या प्रदेशात आढळते नकाशामध्ये आपण पहा उत्तर भारताच्या मैदानात उत्तर भारताच्या या असणाऱ्या मैदानामध्ये ही जमीन आढळते पश्चिम बाजूला पंजाबपासून पूर्वेला पश्चिम बंगालपर्यंत या जमिनीचा विस्तार आहे किंवा या प्रदेशामध्ये ही माती आढळते त्याचबरोबर राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आसाम मेघालय व वो ओरिसाच्या काही भागामध्ये ही जमीन आढळते आपण नद्यांच्या खोऱ्यानुसार बोलायचं म्हटलं तर सतलज गंगा ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्याच्या खोऱ्यात ही गाळाची जमीन आढळते या जमिनीचं क्षेत्र पंधरा लक्ष चौरस किलोमीटर इतकं आहे आपल्या देशाचा जर एकूण विचार आपण केला तर त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के क्षेत्रात ही जमीन किंवा ही माती आढळते म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रामध्ये आढळणारी गाळाची माती ही भारतामध्ये आढळते या मातीची निर्मिती कशी झाली याविषयी सांगायचं आपण जर म्हटलं तर ही जमीन नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे हे प्रामुख्याने गाळ आणि रेती यांचं एकत्रित संचयन होतं आणि ही संबंधित असणारी गाळाची माती तयार झालेली आहे याच्यामध्ये खडकाचे तुकडे गोटे याचे प्रमाण अतिशय कमी असं असतं या गाळाच्या मातीचे अभ्यास करणारे अभ्यासक वि विविध उपप्रकारसुद्धा सांगतात यामध्ये तिचे उपप्रकार म्हणजे भांबर भंगर खंदर आणि त्रिभुज प्रदेशातील जमीन असे या असणाऱ्या जमिनीचे मातीचे चार प्रकार उपप्रकारसुद्धा होतात आपण या ठिकाणी गाळाची माती कोणत्या प्रदेशात आढळते तिची निर्मिती कशी होते या दृष्टीने आपण विचार केला या जमीन ही माती किंवा ही जमीन वेगळ्या वैशिष्ट्याने अशी वैशिष्ट्यपूर्ण असे त्यामधली काही वैशिष्ट्य आपणास या ठिकाणी सांगता येतील यामध्ये भारताच्या उत्तरेला पर्वत पायतेच्या भागात असलेल्या भांबर जमीन म्हणजे भरड पदार्थ आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त या जमिनीमध्ये आहे ही जमीन थोडी नापिक आहे तशी ही जमीन भांबर जमीन थोडी नापीक आहे दुसरं हीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल बंगर ही जमीन थोड्या करड्या रंगाची असते यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे ही थोडी टनक असते पण यातून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे ही जमीन सुपीक आहे त्यामुळे ही जमीन उपयुक्त आहे असं आपणास या ठिकाणी सांगता येईल असं ही दुसरं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य खंदर ही जमीन देखील करड्या रंगाची आहे दाट थराची असते हिच्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ही जमीन मऊ आणि सुपीक असते त्यामुळं या जमिनीचं ही दुसरं एक सुपीकपणा हे एक महत्त्वाचं असं असणारं वैशिष्ट्य आहे चौथं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर त्रिभुज प्रदेशातील जमीनसुद्धा करड्या रंगाची दाट थराची आहे हिच्यात सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण भरपूर असते हिच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस या घटकद्रव्याचे प्रमाण जास्त आहे ही जमीन अत्यंत सुपीक आहे <coughs> ही जमीन खूप अशी सुपीक असल्याचं आपल्या लक्षात येईल हिचं पाचवं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर या जमिनीवर दरवर्षी नवीन गाळ साचत असल्याने या जमिनीची सुपीकता कायम अशी टिकून राहत असल्याचं आपणास मित्र हो दिसून येईल या जमिनीचं महत्त्व जर विचारात घ्यायचं म्हटलं तर ही जमीन उत्पादनक्षम आहे जास्त लोकांना पोचण्याची क्षमता ठेवते ही सुपीक जमीन आहे ही या जमिनीमध्ये गहू हरभरा मसूर कापूस ऊस तांदूळ भाजीपाला अशी अनेक प्रकारची पिकं या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने येतात तर नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या भूमीमध्ये तर भात आणि तागासारखी पिकं या जमिनीमध्ये चांगली उत्पादित होतात त्यामुळं ही जमीन म्हणजे भारताला लाभलेलं एक वरदान आहे आणि सर्वात जास्त क्षेत्र या मातीनं या जमिनीनं व्यापलेलं आहे तिची आपण नोंद या पद्धतीनं घेऊ यानंतर भारतामध्ये नकाशामध्ये पहा यानंतर भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वाळवंटी जमीन याला डेझर्ट सॉईल असं म्हणतात याला डेझर्ट सॉईल असं म्हणतात ही जमीन कोणत्या प्रदेशामध्ये आहे तर ही भारतातील शुष्क भागात भारतामध्ये कोरडा हवामान आहे अशा प्रदेशामध्ये विशेषतः अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेशात ही जमीन आढळते यामध्ये दक्षिण पंजाब पश्चिम राजस्थानमध्ये या मातीचं प्रमाणचं आपल्याला दिसून येईल आपल्या देशामध्ये एक लाख पन्नास हजार चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये या प्रकारची माती आढळ असल्याचं दिसतंय आहे वाळवंटी जमीन भारतामधले ही अविभाज्य अशी असणारी जमीन आहे हिची आपण नोंद घेणं क्रमप्राप्त आहे ही, ही निर्माण कशी झालेली आहे तर या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे उष्णताय वाऱ्यामुळं विदारण क्रिया झालेल्या आहे त्यामुळं भूपृष्ठावर विदारणाचं प्रमाण अधिक राहिल्यानं या वाळवंटी जमिनीची निर्मिती झालेली आहे असं अभ्यासकाचं मत आहे या मातीची वैशिष्ट्य जर विचारात घ्यायची म्हटलं तर एक दोन तीन चार आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील तर पहिलं वैशिष्ट्य या मातीचं असं आहे ही जमीन थोडी पांढर रंगाची असते ही कशा रंगाची आहे तर पांढरट अशा रंगाचे आहे दुसरं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक द्रव्याचे प्रमाण कमी 아, कमी असते किंवा कमी आहे सेंद्रिय घटकद्रव्याचे प्रमाण या जमिनीमध्ये कमी असल्याचं आपल्याला दिसून येईल तिसरं वैशिष्ट्य आहे ही जमीन शा या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे क्षार या घटकद्रव्याचं प्रमाण किंवा क्षाराचं प्रमाण यामध्ये जास्त आहे चौथं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर वाळवंटी जमिनीत कॅल्शियम द्रव्याचं सुद्धा आढळतं अशी ही चार वैशिष्ट्याने युक्त जमीन आहे पांढरट रंगाची सेंद्रिय घटक द्रव्ये कमी असलेली क्षारपड क्षार असलेली आणि कॅल्शियम द्रव्ये असलेली ही जमीन आहे अशा वैशिष्ट्याची ही जमीन आहे मग हिचं महत्त्व काय आहे तर शेतीच्या दृष्टीनं हि जमिनीचं महत्त्व कमी आहे ही जमीन या जमिनीत पिकं येऊ शकतात परंतु त्यास भरपूर असा पाणी पुरवठा करावा लागतो म्हणजे पिकाला लवकर पाण्याला पिकं येतात आणि या जमिनीला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं या जमिनीला जर पाणी पुरवठा केला तर कापूस उत्पादित होऊ शकतो त्याचबरोबर या जमिनीमध्ये वाळवंटी जमिनीमध्ये खजूर या वृक्षाची झाडे चांगल्या पद्धतीने येत असल्याचं आपल्या लक्षात येईल म्हणजे मातीचा हा दुसरा प्रकार वाळवंटी जमिनीचा आहे विद्यार्थी मित्र तिसरा भारतामध्ये आढळणाऱ्या जमिनीचा प्रकार आहे तो म्हणजे काळी जमीन याला ब्लॅक सॉईल असं म्हणतात ब्लॅक कॉटन सॉईल असं सुद्धा याला म्हणतात नकाशामध्ये आपल्या स्क्रीनवर दिसते बघा काळ्या जमिनीचं क्षेत्र काळी जमीन भारताच्या द्वीपकल्पी पठारावर मोठ्या प्रमाणात आढळते यामध्ये उत्तर कर्नाटक दक्षिण व पश्चिम आंध्र प्रदेश या प्रदेशामध्ये ही जमीन मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिण ओरिसामध्ये उत्तर तामिळनाडूमध्ये पश्चिम मध्य प्रदेशात आणि गुजरातच्या काही क्षेत्रात ही जमीन आढळते या जमिनीचे क्षेत्र पाच पॉईंट पाच लक्ष चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र या जमिनीनं व्यापलेलं आहे असा हा काळ्या जमिनीचा हा प्रदेश या काळ्या जमिनीचा प्रदेश ही काळी जमीन कशी निर्माण झाली याविषयी तिची निर्मिती याविषयी आपणास काही माहिती सांगता येईल या जमिनीची निर्मिती लावारसाच्या संचयनापासून झालेली आहे फार वर्षापूर्वी दक्षिण भारतात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या पदार्थाचं संचयन होऊन त्याच्यावर विदारणाची प्रक्रिया घडून या जमिनीची निर्मिती झालेली आहे या जमिनीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम लोह याचे प्रमाण आढळते ही जमीन उत्पादनक्षम जमीन आहे अतिशय महत्त्वाची असे असणारी जमीन आहे भारताच्या दृष्टीनं काळी जमीन भारताला लाभलेलं वरदान आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मग या जमिनीची काही वैशिष्ट्य आहेत या जमिनीची काही वैशिष्ट्य आहेत या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य ते असं आहे की रसापासून बनलेली ही जमीन असल्यामुळं हिला काळा रंग प्राप्त झालेला या जमिनीमध्ये लोह हो, दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या जमिनीत लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम खनिज द्रव्य मुबलक आढळतात तिसरं वैशिष्ट्य या जमिनीचं म्हणजे या जमिनीतील मातीचे कण अतिशय दाट असतात आणि बारीक असतात चौथं वैशिष्ट्य ही जमीन उन्हाळ्यात कठीण बनते ही जमीन सुपीक आहे ही जमीन सुपीक आहे म्हणजे हिचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे म्हटलं तर लावार पण बनलेली लो कॅल्शियम मॅग्नेशियम घटक द्रव्याचं प्रमाण जास्त असलेली बारीक मातीचं कण असलेली कठीण असलेली आणि सुपीक अशा युक्त ही जमीन आहे मग या जमिनीचं महत्त्व काय आहे या मातीचं महत्त्व काय आहे तर ही माती सुपीक असल्यानं मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन या मातीतून होतं खास करून या जमिनीमध्ये कापसाचं उत्पादन चांगलं येतं यामध्ये कापूस या, या पिकासाठी उपयुक्त किंवा वरदान ठरलेली जमीन किंवा माती आहे म्हणून हिला ब्लॅक कॉटन सॉइल या नावाने सुद्धा दुसऱ्या ओळखलं जातं या जमिनीमध्ये कापसाशिवाय ज्वारी ऊस द्विदल धान्य गहू अशी पिकंसुद्धा या जमिनीमध्ये येतात असंही या जमिनीचं महत्त्व आहे महत्त्व महत असल्याचं आपणास अधोरेखित करता येईल नकाशामध्ये आपल्याला चौथा प्रकार दिसतोय तो म्हणजे तांबडी जमीन याला रेड सॉईल असं म्हणतात तांबडी जमीन भारताच्या कोणत्या भूमीमध्ये आढळते तर ही संबंधित असणारी तांबडी पिवळ्या रंगाची असलेली जमीन प्रामुख्याने तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश पूर्व मध्य प्रदेश ओरिसा झारखंड या राज्यामध्ये भारताच्या तांबडी जमीन आढळते कुठं कुठं आढळते बघा पुन्हा एकदा नकाशामध्ये बघा तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश पूर्व व मध्य प्रदेश पूर्व मध्य प्रदेश ओरिसा झारखंड या राज्यामध्ये ही संबंधित असणारी तांबडी जमीन आढळते तीन पॉईंट सहा लक्ष चौरस किलोमीटर क्षेत्र या जमिनीने व्यापलेलं आहे मग ही जी निर्मिती कशी झालेली आहे ही माती कशी निर्माण झाली तर याविषयी अशी माहिती उपलब्ध आहे ही जमीन ज्या खडकापासून बनलेली आहे त्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असले पाहिजे म्हणजे जास्त लोहाच्या खडकाचं विदारण होऊन या जमिनीची निर्मिती झालेली आहे यामध्ये लोहाक्साइडमुळं हिला तांबडा पिवळा रंग आला लोह लोहातील ऑक्साईड या घटकामुळं या मातीला तांबडा पिवळा असा रंग आलेला आहे आणि खडकाच्या विधानातून ही माती तयार झालेली आहे मग या मातीची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत तर या जमिनीचा रंग लाल पिवळा असतो या जमिनीचा रंग कसा असतो लाल पिवळा असतो दुसरं वैशिष्ट्य काय या जमिनीत मॅग्नेशियम पोटॅशियम घटकद्रव्ये जास्त असतात या जमिनीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम घटकद्रव्ये जास्त असतात तिसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल तर ही जमीन पातळ असते यात खडे असतात ही जमिनीचा थर कसा आहे पातळ आहे याच्यामध्ये खड्यांचं प्रमाणसुद्धा आहे अशी या वैशिष्ट्याची ही जमीन आहे ही चौथं वैशिष्ट्य या जमिनीचं आहे ही जास्त पिकाऊ नाही जास्त पिकाऊ नाही थोडक्यात या जमिनीची वैशिष्ट्याचा सारावून जर सांगायचं म्हटलं लाल पिवळ्या रंगाची मॅग्नेशियम पोटॅशियम घटक द्रव्यान युक्त असणारी पातळ जाडीची पातळ थराची कमी पिकाव असणारी ही भारतामध्ये असणारी तांबडी जमीन आहे ही अशी वैशिष्ट्ये या जमिनीची असल्याचं आपल्या निदर्शनास येईल महत्त्व काय मग या जमिनीचं तर ही जमीन थोडी नापिक असते त्यामुळं या जमिनीचा शेतीच्या दृष्टीनं महत्त्व कमी आहे परंतु नदीच्या काठी असलेली तांबडी जमीन खोल थोडी पिकाव आहे नदीच्या काठी असलेली खोल जमीन पिकाव आहे या जमिनीत ज्वारी बाजरी भाताची पिकं या जमिनीमध्ये येतात म्हणजे जास्त पिकाऊ नाही पण ही जमीन पिकते हिला मशागत केल्यानंतर मेहनत केल्यानंतर सेंद्रिय घटकद्रव्याचा पुरवठा केल्यानंतर ही उत्पादनक्षम बनते मशागतीने उत्पादनक्षम बनते असं हिचं संबंधित असणार महत्त्व असल्याचं आपणास सांगता येईल जमिनीचा पाचवा प्रकार आहे मृदेचा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे जांबी जमीन जांबी म्हणजे कसली लॅटराईट सॉईल भारताच्या कोणत्या प्रदेशामध्ये मग ही जमीन आढळते तर बिहार झारखंडमधील राजमहाल टेकड्यांच्या प्रदेशात मध्य प्रदेशातील पन्ना व रेवा टेकड्या ओरिसामध्ये दक्षिण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कर्नाटक व केरळ राज्याच्या काही विस्तृत अशा भागात ही माती आढळते आपण नकाशामध्ये हिची दिलेली नोंद आहे हे नकाशामध्ये निर्देशित केलेला जो पाचवा प्रकार आहे ते आपल्या लक्षात या ठिकाणी येतो हिची निर्मिती कशी झाली ही उष्णकटिबंधातील जास्त पावसाच्या व उंच सकल प्रदेशातील ही जमीन आहे कशी आहे उष्णकटिबंधातील जास्त पावसाच्या उंच सकल प्रदेशातील ही जमीन आहे जमिनीवर विदारणाची क्रिया होऊन ही माती तयार झालेली आहे या जमिनीचा उपयोग विटेसाठी मोठ्या प्रमाणात होतो विटेसाठी या असणाऱ्या जमिनीचा वापर होत असल्याचं आपल्या लक्षात येईल मग या जमिनीची पण पन वेगळेपणा काय आहे किंवा वैशिष्ट्ये काय आहेत ती वैशिष्ट्ये कोणते आहेत तर ती चार अशी वैशिष्ट्य या जमिनीचा रंग लाल असतो दुसरं वैशिष्ट्य या जमिनीचं काय तर या जमिनीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते तिसरं वैशिष्ट्य काय या जमिनीत लोह ॲल्युमिनियम हे द्रव्य जास्त असतात चौथं वैशिष्ट्य ह्याचं काय तर ही जमीन टनक असते आणि नद्यांच्या काठी मात्र थोडीफार प्रमाणात मऊ असते अशा वैशिष्ट्याची ही जमीन आहे तर लाल रंगाची लोह प्रमाणायुक्त लोह घटक द्रव्य असलेली टणक आणि नदीच्या तीरावरची मऊ अशी असणाऱ्या युक्त ही जमीन असते मग या जमिनीचं सुद्धा मानवाला सजीवसृष्टीला उपयोग होतो ते महत्त्व काय आहे तर ही जमीन टणक असली तर तिचं महत्त्व कमी असलं तरी ती सजीवाच्या दृष्टीने उपयुक्त आहे पण सकल भागात नद्यांच्या काठी ही जमीन सुद्धा सुपीक जमीन आहे मशागत केल्यानंतर या जमिनीमध्ये फळांची पिकं चांगली येतात चहा चांगला उत्पादित होतो भात नाचणी ही पिकं चांगली येतात केरळ नावाचं दक्षिण भारतातील जे राज्य आहे या राज्यामध्ये या मातीचा उपयोग विटा बनवण्यासाठी काही प्रमाणात केला जातो हे आपल्या लक्षात येईल अशा महत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर ही भारतातली मातीचा पाचवा प्रकार आहे मातीचा सहावा प्रकार आहे तो म्हणजे पर्वतीय जमीन याला माउंटन सॉइल असं म्हणतात भारतात आढळणारी सहावी माती सहाव्या मातीचा प्रकार पर्वतीय मृदा हे आपण नकाशा ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल ही पर्वतीय असणारी जी मृदा आहे ही मृदा हिमालय पर्वताच्या भागामध्ये पूर्व घाट पश्चिम घाट आणि इतर पर्वतरांगामध्ये असल्याचं आपल्याला दिसेल मग याचा प्रदेश एक्झॅक्ट जर जा सांगायचा म्हटलं तर भारताच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात म्हणजे हिमालय आसाम राज्यात मेघालयात अरुणाचल प्रदेशमध्ये विंद सातपुडा पर्वतरांगामध्ये घाट आणि पश्चिम घाटात या प्रकारची माती आढळते मग या मातीची निर्मिती कशी झाली तर ही जमीन दगड गोठ्याच्या मिश्रणाने तयार झालेली आहे दगड गोठ मिश्रित अशी असणारी ही पर्वतीय मृदा आहे या प्रदेशात जंगलं जास्त असल्याने सेंद्रिय द्रव्याचा पुरवठा या मातीला मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे या मातीमध्ये हिमतचं प्रमाण जास्त आहे सापण्यास या ठिकाणी म्हणता येईल मग या मातीची काय वैशिष्ट्ये आहेत यामधली ही संबंधित असणारी चार वैशिष्ट्य पहिलं वैशिष्ट्य असं आहे ही जमीन थोडी लालसर असते कसल्या रंगाची आहे लालसर रंगाची म्हटलंय ही जमीन थोडी लालसर रंगाची आहे या जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्ये असतात म्हणजे वनस्पतीचा पाना पाला पाचोळा फळे फुळे कुजण्यानं सेंद्रिय द्रव्ये या मातीमध्ये असतात यामध्ये मातीमध्ये पोटॅश आहे फॉस्फरस आहे नायट्रोजन आहे हे सुद्धा या मातीमध्ये आढळतात त्याचबरोबर या जमिनीमध्ये चुनखडी सुद्धा आढळते म्हणजे लालसर रंगाची सेंद्रिय द्रव्याने युक्त पोटॅश फॉस्फरस नॉट्रोजन सदन असलेली आणि चुनखडी मिश्रित अशी असणारी ही जमीन आहे अशी जी वैशिष्ट्ये किंवा वेगळेपण आहे मग या जमिनीचं महत्त्व काय आहे तर ही जमीन चहा कॉफी विविध फळाची पिके मका बार्ली या पिकासाठी उपयुक्त ठरली परंतु अधिक उत्पादनासाठी या जमिनीला खतांचा पुरवठा करावा लागतो त्यानंतर मात्र ही जमीन चांगल्या पद्धतीने पिकते असे भारतामध्ये आढळणाऱ्या मातीचे मित्र सहा प्रकार आहे सहा प्रकार आपण अभ्यासत असताना हे सहा प्रकार अशा अभ्यासले की भारतामध्ये आढळणारे सहा मृदा ते कोणत्या प्रदेशात कोणती मृदा आढळते तिची निर्मिती कशी झालेली आहे तिची वैशिष्ट्ये काय आहेत आणि तिचं भारतीयांच्या दृष्टीनं महत्त्व काय या दृष्टीनं या चार मुद्द्याच्या मदतीनं आपण मातीचे सहा प्रकार समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की माती मृदा ही सर्व जीविताची जननी आहे अतिशय मौलिक अशी ही साधन संपत्ती या साधन संपत्तीच्या मदतीनं मानव आपल्या मूलभूत गरजा भागवतो आपलं जीवन जगतो कंटतो तिच्याबरोबर आपल्या प्रगतीनं आपल्या कष्टानं हिचा उपयोग करतो आणि आपलं जीवन आनंदी आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं भारतीय भूमीत आढळणाऱ्या शा सहा मातींच्या प्रकार अभ्यास खूप महत्वाचा आहे तर मित्र हो आपण नकाशा निरीक्षण करून नकाशामध्ये नोंदी करून घ्या की कोणत्या प्रदेशात कोणती मृदा आढळते तिची निर्मिती कशी होते तिचे वेगळे पण म्हणजे वैशिष्ट्य काय आणि तिचं महत्त्व काय या दृष्टीनं आपण याचा संबंधित असणारा अभ्यास वारंवार करा आपल्याला हे सहा प्रकार मातीचे समजल्यानंतर भारतभूमीमध्ये आढळणाऱ्या मातीचा अभ्यास आपला पूर्ण होईल आणि आपण आपल्या ज्ञानामध्ये यामुळे भर पडेल अशी माझी अपे मला अपेक्षा आहे किंवा आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे त्या दृष्टीनं आपण विचार करा या लेक्चरमध्ये जी मी माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ती माहिती व्यवस्थित ऐका समजून घ्या नोंदून घ्या त्याच्या नोट्स बनवा आणि परीक्षेच्या दृष्टीनं आपण या संबंधित असणाऱ्या उपघटकाचा विचार करा याची नोंद घ्या एवढंच आजच्या तासाला आपण थांबू पुन्हा एकदा आपणा सर्वांना नमस्कार